कळवण येथील श्री धनलक्ष्मी पतसंस्था श्री विठ्ठल फाउंडेशन ग्रुप ऑफ कळवणच्या माध्यमातून घेण्यात आलेला प्लाझ्मा आणि रक्तदान शिबिरास कोविड काळातही उत्तम असा प्रतिसाद मिळाला आहे. मात्र लसीकरणाचा डोस घेणाऱ्या आणि कोरोनातून बाहेर पडणाऱ्या शेकडो नागरिकांकडून रक्तदान होऊ शकलं नाही. तुर्तास तरी शारीरिक अडथळ्यांचा सामना काही दात्यांना करावा लागला असला तरी स्वयंस्फूर्तीने कुठली आरोग्याची तक्रार नसलेल्या 22 जणांनी रक्तदान केलं असून 6 जणांनी प्लाझ्मा देण्यासाठी पुढाकार घेत हे शिबिर यशस्वी केलं. लाड शाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात आयोजित कोविड काळातील पहिल्याच प्लाझ्मा आणि रक्तदान शिबिरात संचारबंदी आणि लॉकडाऊन काळातही रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदविला. सकाळी 10 ते 3 या कालावधीत हे शिबिर मवीप्र समाज शिक्षण संस्थेच्या डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरचे डॉक्टर विवेक काळोगे, टेक्निकल सुपरवायझर मनीष सराफ, गणेश भोये, गजानन पावरा, आनंद हळदे, सुनील पवार यांनी पार पाडलं. श्री धनलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन दीपक महाजन, लक्ष्मण खैरनार, चंद्रकांत बुटे, संजय वालखेडे, रेखा सावकार, श्री विठ्ठल फाउंडेशन ग्रुप ऑफ कळवणचे संजय पगार, सुनील मालपुरे, लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालय अध्यक्ष राजेंद्र मालपुरे, किरण अमृतकार, व्यवस्थापक योगेश कोठावदे, जयेश अमृतकार, योगेश महाजन, अक्षय पगार, प्रवीण चव्हाण, विजय दळवी आदींनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलं. यावेळी शिबिराप्रसंगी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, जलतज्ञ डॉक्टर किशोर कुवर आदींनी देखील भेट दिली. धनंजय बोरसेसह अश्विनीपुरी, न्यूज इंडिया 27, कळवण.